जाती निहाय जनगणना करावी असा एक प्रश्न एक नव्याने लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार होतोय. तुमचं म्हणणं काय आहे मी मागाशीच तुम्हाला सांगितलं की गरीब गरीब असतो, गरिबाला जात पंत धर्म आणि भाषा नसते. गॅस सिलेंडर ज्या भावात हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं. पण हे राजकारण थांबवायचं कसं? लोकच थांबवतात. मी आता जसं माझ्याकडे कोणी जातीच्या कार्यक्रमाला बोल, मी सगळ्या मंदिरांना मदत करतो. आम्ही ताजबाग चांगलं केलं, आम्ही दीक्षाभूमी चांगली केली, अनेक मंदिरं चांगली केली. मी नेहमी सांगतो की हळूहळू समाजात बघा, मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, वेदर यू वॉन्ट टू लीड द पीपल ऑर लीड बाय द पीपल. मी आता तुमच्या कार्यक्रमाला याच्या आधी अचित मंदिराजवळ होतो, तिथे 9 मीटरचा कॉन्क्रीट रोड बनवायचा, ते मी एक नाल्याला पैसे दिले. मी 1000 लोकांसमोर सांगितलं, कार्पोरेशन अधिकाऱ्याला, ए चुने की रेस पाड म्हणलं यासे, और 12 मीटर देख और जितने उतने सब तोड दो, और याद रखना म्हणलं कोई आमदार खासदार कोई भी आएगा मेरा नाम बताओ, और खबरदार ने इधर इधर किया तो, और रोड अगर 100 साल नाले की दीवार गिर गई तो तू और मैं है म्हणलं, याद रखना. साले लक्ष्मी दर्शन देखे म्हणलं बनाएगा घटिया काम नाही तो तू, हे त्याला बजावून आलो. मला अनुभव लोक कधी नाराज नाही होत. तुम्हाला मी सांगतो लोक चांगलं काम करा, लोक जातीचा विचार नाही. मला एक सांगा, पु ल देशपांडेंना कोणी जाग विचारतं का? शिवाजी महाराज आमच्या आईवडिलापेक्षा आम्ही त्यांना मानतो, आमच्या हृदयात ते आहेत. त्यांचं चित्र समोर ठेवून करतो ते कोणत्या जाती, शिवाजी महाराज मराठ्यांचे, आंबेडकर बौद्धांचे आणि फुले माळ्यांचे, हे कोणती भाषा आहे? हे सगळ्या समाजाचे देशाचे, सावरकर ब्राह्मणांचे, टिळक ब्राह्मण, हे कोण सांगतं? आपण या सगळ्या माणसांच्या मोठेपणाचा संबंध त्यांची घेतल्यासारखं झालंय ते. नाही नाही, हे जे मी सांगितलं ना की बॅकवर्डनेस बिकमिंग अ पॉलिटिकल इंटरेस्ट, काही लोक हे बघा, कोणीही जातीच्या नेत्यांनी त्याच्या जातीचा किती विकास केला जरा बघून घ्या. मला अनुभव, मी सगळं पाहिलाय, बहुसंख्य लोक जात म्हणून निवडून येतात आणि आल्यानंतर म्हणतात काय, माझ्या बायकोला तिकीट द्या, माझ्या मुलाला तिकीट द्या, माझ्या चमच्याला तिकीट द्या, माझ्या ड्रायव्हरला तिकीट द्या, माझ्या जातीतल्या दुसऱ्या माणसाला द्या कधी नाही म्हणत. मी जे बोलतो, माझा कोणी मुलगा बायको मुलगी राजकारणात नाही. तेच विचारणार होतो की मला एकदा प्रवीण दटके आमचे अध्यक्ष आले होते, ते मला म्हणे तुमच्या निखिलला अध्यक्ष करायचं म्हणून युवा मोर्चा, चांगली गोष्ट आहे म्हटलं. एक काम कर म्हटलं, माझा राजीनामा घेऊन घे म्हटलं, मी बाजूला होतो, त्याला अध्यक्ष कर म्हटलं. म्हटलं मी जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत माझ्याकडनं कोणी राजकारणात येणार नाही. आणि जर त्याला यायचं असेल तर मी पोस्टर चिपकवले काळ्या भिंती चुन्यानी रंगवल्या, त्याला ते काम कर, तिथून वरती ये. माझा मुलगा म्हणून माझ्या मांडीला मांडी टेकून बसणं मी कधी करू देणार नाही आणि करणार नाही. माझ्या राजकीय संपत्तीवर अधिकार ज्या कार्यकर्त्यांनी मला मोठं केलं त्या कार्यकर्त्यांचा आहे, माझ्या मुलाबाळाचा नाही. आणि माझी फिजिकल संपत्ती जी आहे ती माझ्या परिवाराची आहे, ती मी त्यांना देईन, हे नाही देणार. क्लिअर आहे माझं? म्हणजे थोडक्यात हे जे जाती व्यवस्था वगैरे जे आहे ते सगळं फूल आहे. हे जाईल हो, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही हळूहळू, बाळासाहेब ठाकरे कधी जातीवाद नाही पाळायचे, त्यांनी मंडळ आयोगाला विरोध केला, आम्ही मंडळ आयोगाकरता निदर्शनं केले, आंदोलन केलं, सत्याग्रह केला, इलेक्शन झालं, बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेला मंडळ आयोगाच्या जातीवाल्यांनी सगळी मदत केली, आम्हाला नाही मत मिळाली, आम्ही हरलो. हे पुढाऱ्यांच्या मनात जात आहे, जनतेच्या मनात नाही जात. ज्याला तिकीट पाहिजे ना, ज्याला आपलं मला तिकीट का द्या, माझ्या जातीच्या एवढ्या काही प्रमाणात आम्ही विचार करतो. मी तुम्हाला सांगतो, राजकीय पक्षात मी अध्यक्ष होतो, अनेक तिकीटं वाटली, आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. आम्ही कोण माणूस किती चांगला आहे, सज्जन आहे, प्रामाणिक आहे, विद्वान आहे, हे निकष तिकीट देण्याचे नाही. आम्ही म्हणतो इलेक्टिव्ह मेरिट किसका आहे, चुनके कोण आता आहे, बोलले ये आता आहे, वो गदा भी होगा तो बिचारा देव तिकीट उसको, हा आमची पॉलिसी अशी आहे. त्याच्यात इलाज नाही, कारण म्हणून जनता ज्या दिवशी ठरवेल, नाही म्हणूनच जनतेने ठरवलं की नाही, नो जात नथिंग, जो प्रामाणिकपणे काम करेल, जो इमानदारीने काम करेल, ज्याला ओनरशिप आहे, जो लोकांची सेवा करेल, अशा इमानदार माणसालाच तो कोणाही पक्षाचा त्याच्या मागे उभं राहू, हा ज्या दिवशी जनता निर्धार करेल त्या दिवशी जात संपेल.